हैदराबाद आणि तिथं अधिक लक्ष केंद्रित केलं. मुख्यतः राजस्थानचा प्रश्न होता, तर राजस्थानमध्ये काँग्रेस सत्तेवर 5 वर्ष होती आणि 5 वर्ष सत्तेवर राज्याच्यानंतर पुन्हा एकदा नवीन लोकांना संधी द्यावी असा एक म्हणून राजस्थानचा होता संकेत केली जाते. आणि त्याला कारण काही ठिकाणी आता उदाहरणार्थ तेलंगणा, तेलंगणाच्या बाबतीत पहिल्यापासून एक अपेक्षित दिसत होत की ज्यांच्या हातात सत्ता त्यांच्याच हातात ते राज्य जाईल. पण राहुल गांधींची एक जाहीर सभा ही जी हैदराबादला राहिली आणि त्याची उपस्थिती झाल्याच्यानंतर आम्हा लोकांची खात्री झाली की इथं परिवर्तन होईल आणि त्याच्या हाताचा तेल त्या ठिकाणी असता दिसतो. या सर्वांचा अंतिम मला असं वाटतं की 5-5:30 नंतर भाषेमध्ये पण ही गोष्ट मान्य केली पाहिजे की याच्यामध्ये बीजेपीचा अंकुर असा तेल दिसतो. नाही सगळं नियंत्रण राहिला मी एकदम जोर देणार. काँग्रेसमध्ये एकही राज्यात केली त्यामुळे सांगू शकणार. साहेब, या निकालाचा परिणाम काही होईल का भविष्यातल्या लोकसभा निकाला? असं वाटत नाही. जे त्याला मंगळवारी संध्याकाळी 6 वाजता माणसाचे निवडणुकीच्या निकाल लागायचे आधी आम्हाला सांगितलं होतं, पण माझ्याकडे ऑथेंटिक माहिती नाही आणि ऑथेंटिक माहिती असेल तर सगळं यंत्रणेच्या बाबतीत एकदम भाष्य करायला योग्य होतं. साहेब, या निकालानंतर मोदींची जादू अजून कायम आहे असं वाटतंय? असं नाही, तर बरोबर आहे. तर असं सुरू आहे आणि हे सगळ्यांचा 6 वर्षाच्या नंतर सांगता येईल.